मात्र जास्त वेळ नाही दौडतं. ज्या कलाकाराला पाहण्यासाठी, तिचा आवाज आहे, त्याचं प्रबोधन ऐकण्यासाठी तुम्ही आलेला आहात, त्याच कलाकाराला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. आणि त्याच्यासाठी फक्त मी एवढंच म्हणणार आहे की ज्याच्याजवळ आहे बुद्ध, शिवबा फुले, शाहू आंबेडकर, लहूजी आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे तोफ गोळे, काय ज्याच्याकडे आहे बुद्ध, शिवबा फुले, शाहू आंबेडकर, लहूजी, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तोफ गोळे येतोय. एक नाही मतदान न करता निवडून आलेला तुमचा सगळ्यांचा लाडका आमदार संकल्प गोळे. आता सगळ्यांना माहिती आमदार झाल्यासारखं वाटतंय का, एक संकल्प गोळे. पण तरीही माझा वेगळा परिचय द्यायचा झाला तर मी असा देईन की डोळ्यात आग आहे माझ्या, डोळ्यात आग आहे माझ्या, डोळ्यात आग आहे माझ्या, डोक्यात राग आहे. अरे नडतोच कोणाला भावा, मी गांधीचा माकड नाही, बाबासाहेबांचा, लहूजींचा, अण्णाभाऊंचा वाघ आहे. शिरस्थारितेप्रमाणे माझ्या कार्यक्रमातील माझं पहिलं गाणं सादर करत आहे, लक्ष द्या. जग जाहीर होऊ शकत नाही, अर्यासा कला महारथी जग जाहीर होऊ शकत नाही, आणि जगाच्या पाठीवर तो माहीर होऊ शकत नाही. अरे डफावर गाणारे झाले असतील किती तरी, पण माझ्या अण्णा भाऊ साठे सारखा लोकशाहीर पुन्हा कधीच होऊ शकत नाही. कारण अण्णाभाऊ साठे जर मात्र समाजा जन्माला आले नसते तर, अण्णाभाऊ साठे जर एखाद्या उच्चवर्णीय समाजात जन्माला आले असते तर, माणूस अरे आम्हा बहुजनांवरचा जातीयतेचा डाग कधीच पुसला नसता, आम्हा बहुजनांचा जातीयतेचा डाग कधीच पुसला नसता, आणि हा गाव घुसा बाहेरचा समाज कधीच बाहेर आला नसता. अरे हा जर का हा साहित्य सम्राट एखाद्या उच्चवर्णीय समाजात जन्माला आला असता तर या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री माझा अण्णाभाऊ साठे असता, माझा अण्णाभाऊ साठे असता. कारण भारतरत्न मिळाला पाहिजे, आमच्या बापाला कधीच भारतरत्न मिळालाय, पण कसा, जर जात मागायची नसती तर. अरे त्यांचा पहाडी आवाज प्रत्येकाच्या मनी जुळाला असता, त्यांचा पहाडी आवाज प्रत्येकाच्या मनी जुळाला असता, त्यांच्या शाहिरीचा अर्थ कधीच साऱ्याला कळाला असता. अरे जर का जात मागायची नसती या लोकशाहीराची तर लता मंगेशकरच्या अगोदरच अण्णा भाऊला भारतरत्न पुरस्कार मिळाला असता. दादा मॉनिटर वाढवा. हर जगाला साऱ्या चकित केलं बुद्धीच्या जोरावर,
म्हणून दादा एकाने मला विचारलं की अण्णा भाऊ हे डॉक्टर कसे काय, मला ताई एकाने विचारलं अण्णा भाऊ डॉक्टर कसे काय, ते तर दीड दिवस शाळेमध्ये गेले होते, मग अण्णा भाऊ डॉक्टर कसे काय, मग त्याला मी उत्तर दिलं कसं, हर जगाला साऱ्या चकित केलं बुद्धीच्या जोरावर, त्याला उत्तर दिलं मी हर जगाला साऱ्या चकित केलं बुद्धीच्या जोरावर, मग आता बामणाची पोर राता बामणाची पोर राता बामणाची पोर पीएचडी करतात, राता बामणाची पोर पीएचडी करतात अण्णांच्या साहित्यावर, अण्णांच्या साहित्यावर तसाच ठेव, कारण अरे सुमधुर असा त्यांनी हा गळा आळविला, सुमधुर असा हा गळा त्यांनी आळविला, शब्द नव्हे तो शब्द मोत्यासारखा त्यांनी जुळविला, अरे काय सांगू त्यांना भाऊंची लेखनी की रशियाला त्यांनी शाहिर्याजीज किताब मिळवेला, शाहिर्याजीज किताब मिळवेला आहे।
कारण रशियाला ना भाऊ कळाले हो, पण भारतालाच कळाले नाही. आणि म्हणून मला म्हणायचंय, अरे जातीयतेच्या विषमतेमुळे माझी मैना गावाकडे कधीच राहिली नसती. जातीयतेच्या विषमतेमुळे माझी मैना गावाकडे कधीच राहिली नसती. आणि वाटे गाव सोडण्याची वेळ ही कधीच आली नसती. अरे जर का अण्णा भाऊंची थाप डपावर कडा दिली नसती तर या महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई कधीच झाली नसती. ही मुंबई कधीच झाली नसती. साहित्याचा कोहिनूर डायमंड होता. साहित्याचा कोहिनूर अन्नांच्या साहित्यावर.